नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने, यूट्यूबच्या खादळभांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, उपवास चालू आहेत आणि आपल्या नवरात्रीच्या उपवासानिमित्त उपवासाचे पदार्थ जे आहेत जे कुठे कुठे चांगले मिळत आहेत ते आम्ही आपल्याला दाखवत आहोत। आत्ता आलेलो आहोत आम्ही पुणे कॅम्पमध्ये। या ठिकाणी बुधानी अँड सन्स वेपर्सवाले हे कॅम्पातलं बुधानी वेपर्स आणि चिवड्यासाठी प्रसिद्ध असलेलं एक दुकान आहे। उपवासाच्या पदार्थांमध्ये बुधादीचा चिवडा आणि वेपर्स प्रसिद्ध आहे। हे पुणे कॅम्प MG रोडवरचं प्रसिद्ध असं बुधानी वेपर्स यांचं जे दुकान आहे, आपण बघतो त्यांचा काउंटर। आणि उपवासानिमित्त या ठिकाणी भरपूर पदार्थ उपवासाचे आहेत। आणि दुकानात प्रवेश केल्यानंतर ह्या काउंटरवर परेश बुधानी सर आहेत। बुधानी सर, आपलं हे जे वेपर्सचं कॅम्पातलं MG रोडचं दुकान आहे हे साधारणतः किती वर्षापासूनच आहे आणि ह्याचं थोडीशी आम्हाला हिस्ट्री सांगितली तर बरं होईल। 1955 आपला इथं व्यवसाय आहे, आमच्या दादांनी केलं। आणि वैशिष्ट्य काय आहेत आपल्या? वेफर्स, पोटॅटो वेफर्स, पोटॅटो मिक्सचर आणि बाकी खास पदार्थ आहेत। आणि उपवासासाठी असल्या आणखीन आपलं चिवडा पण, बदाम चिवडा आणि साधा स्पेशल चिवडा आहे, पोटॅटो वेफर्स आहे, मसाला वेफर्स आहे, स्पेशल आहे। आता यांच्या जे आपण वैशिष्ट्य सांगितलं की यांचे बटाटा वेफर्स आणि बटाटा चिवडा जो आहे, स्पेशल चिवडासुद्धा आहे उपवासासाठीचा, तो आता आपण बघणार आहोत। उपवासाच्या पदार्थांबरोबरच इतर अन्य पदार्थसुद्धा यांच्याकडे आहेत। हे संपूर्ण जे काउंटर आहे, आपण हे काउंटर बघत आहोत, या ठिकाणी उपवास चिवडा आणि अन्य पदार्थसुद्धा विक्रीला आहेत। खाद्यपदार्थांमध्ये ढोकळा आहे, समोसा आहे, जे रेग्युलर फूड्समध्ये अवेलेबल आहेत। यांच्याकडे उपवासासाठी काय काय पदार्थ अवेलेबल आहेत ते आता आपण बघणार आहोत। मसाला बटाटा वेफर आहेत, साबुदाणा चिवडा आहे, स्पेशल पोटॅटो मिक्सचर आहे, स्पेशल ड्रायफ्रूट पोटॅटो मिक्सचर आहे, प्लेन सॉल्टेड वेफर्स, बनाना मसाला वेफर्स, जाळीचे वेफर आहेत, पोटॅटो बॉइल्ड सल्ली आहे, मसाला काजू आहेत आणि सॉल्टेड बनाना आहे। या ठिकाणी जी गर्दी आहे, आता उपवास सुरू असल्यामुळे उपवासाच्या पदार्थांसाठी आणि फ्रेश पदार्थ या ठिकाणी ज्या चिवडा आणि पदार्थ इतर आहेत हे तर पॅकिंग करून ताजे ताजे दिले जातात, त्याचप्रमाणे वेपर्ससुद्धा येत असतात। टेस्ट रहता आहे सब खाने में। लक्ष्मी लक्ष्मी बेटके अभी हो गया 10-15 साल हुआ है, अच्छा रहता है सब खाने। उपवास के टाइम यहाँ से लेके जाते हैं। जे फ्रेश पदार्थ आहे त्या ठिकाणी लगेच आपल्याला अवेलेबल आहे, ते पॅकिंग करून दिले जातात। मी नागेश अंकुश काळभोर, लोणी काळभोर ग्रामपंचायत सदस्य व माझे मित्र हे परत काळभोर ग्रामपंचायत सदस्य। आम्ही या ब्रँडचं म्हणजे बुधानीचा कुठलाही ॲटम असला तरी या कॅम्पमध्ये आलो तर या ठिकाणी येऊन जरी उपवास जरी नसले तरी आम्ही तो घेऊन त्याची चव कायम चांगल्या पद्धतीची असते हे आम्ही खात असतो। आणि आत्ता तर नवरात्रामध्ये उपवास असतात, त्या उपवासानिमित्त आमचे जे पाहुणे मंडळी असतात त्यांना पाहुणे मंडळीकडं जाऊन त्यांना त्या त्या पद्धतीचं थोडंसं गिफ्ट म्हणून आम्ही उपवासाचा फराळ करीत असतो। व या कंपनीचं नाव सगळ्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं गाजलेलं आहे, त्यामुळे यांचा जो कुठलाही ब्रँडमधला कुठलाही पदार्थ असू दे आज पूर्ण चांगल्या पद्धतीचा चविष्ट असतो। व त्यामुळं आपण या बऱ्याच ठिकाणी पाहतो की कुठल्याही दुकानात गेलं तर घेताना पहिल्यांदा म्हणतात बुधानीचे वेफर्स वगैरे किंवा इतर काही पदार्थ आहेत का, त्यामुळं आज ह्या बुधानीच्या वेफर्सला चांगल्या पद्धतीचा वाव आहे व चांगल्या पद्धतीच्या मागणीसुद्धा आहे, त्यामुळं या ठिकाणी तुम्ही गर्दीसुद्धा पाहता, खाणारे चविष्ट सगळे याच दुकानामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त दिसतील। धन्यवाद। माझं नाव राम रणदिवे, मी बटाटा वेफर्स घेतो आहे आपले नेहमीचे मिठावाले आणि सळे चिवडा इथला आवडता आहे माझा। स्वतःचे प्रोडक्ट बरोबर इतर प्रोडक्ट या ठिकाणी आहेत, जसं राजगिरा चिक्की आहे, खजूर आहे किंवा राजगिराचे लाडू आणि इतर चिक्की जे उपवासासाठी वापरले जातात, शेंगदाणे हे सुद्धा आहेत। त्याचप्रमाणे हे सगळे नवीन फ्लेवर्स आहेत, पिरी पिरी आहे, बार्बिक्यू आहे, कच्ची कैरी, पुदिना, लाईम चिली। हां, माझं नाव वैशाली मनोळकर, मी आज 15 वर्ष झाले इथून घेती आहे। बटाट्याचे वेफर्स आणि चीज वेफर्स मला खूप आवडतात इथले। चीज आहे, टोमॅटो आहे, परत क्रीम अँड ऑनियन आहेत। नाव आशा शिंदे,
मी 20 वर्ष झाले इथे येते आणि इथले वेफर्स अजून चिवडा आणि सामोसे छोटे सामोसे आहेत ना ते फार सुंदर आहेत. आता या यांचे जे स्पेशलिटी आहेत हे जे वेफर्स आहेत आणि या ठिकाणी उपवासाचा तिखट चिवडा आणि गोड चिवडा हे दोन्ही पदार्थ तिन्ही पदार्थ जे आहेत हे आता आपण टेस्ट करूयात कसे आहेत. मित्रांनो आता हा जे पदार्थ आहे त्यातला यांचा प्रसिद्ध जो आहे हा बटाटा वेफर्स आपण ट्राय करूयात. तसं तर याचं टेस्टिंग करायची आवश्यकता नाही आहे प्रत्येकाच्या घरात. आता हे पॅकिंगमध्ये आल्यामुळं बुधानी वेफर्स आपण नेहमी टेस्ट करत असतो. हा अतिशय फ्रेश माल आत्ता आलेला आहे जो त्यांच्याकडे पॅकिंग चालू आहे आणि याचा क्रंचीनेस जो आहे आपण अनुभवत असाल. आणि आता हा तिखट चिवडा आणि गोड चिवडा जो उपवासाचा आहे आधी आपण तिखट बटाटा चिवडा बघूयात. वाह. आता हा गोड चिवडा तिखट चिवड्यामध्ये चिवड्याबरोबर शेंगदाणे आहेत तर हा जो गोड चिवडा याच्यामध्ये शेंगदाणे किशमिश आणि जर ड्रायफ्रूटचा घेतला तर त्यामध्ये ड्रायफ्रूट जे आहेत ते मिक्स आहेत. माझं नाव विशाल घुले. मी कॅम्पमध्ये आलो की बुधानी वेफर्समध्ये आवर्जून येतो. इथं वेफर्समध्ये परत उपवासाचे भरपूर व्हरायटीज आहेत. इथं म्हणजे कॅम्पमध्ये आलो तर हे फेमस ठिकाण आहे. प्रत्येक वेळेस मी येऊ आल्याच्या नंतरून घेतो वेफर्सचा असो गोड चिवडा असो तिखट असो ड्रायफ्रूटचा असो. हो ही माझीच खरेदी आत्ता मी. ड्रायफ्रूट चिवडा जो आपण म्हणतो उपवासाचा तो आहे ज्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स आहेत त्याचाही फ्लेवर आपण घेऊयात. एक नंबर. मित्रांनो उपवासाचे पदार्थ असतील त्याबद्दल क्वालिटीबद्दल बुधानी वेफर्सचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात पुण्यात तर आहेच आहे पण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. त्यामुळं यांचे वेफर्स आणि उपवासाचे चिवडे घेण्यासाठी जर तुम्ही पुण्यातले असाल तर कॅम्पात आल्यावर तुम्हाला ह्या पदार्थ टेस्ट करायला मिळतील आणि पुण्याच्या बाहेरचे असाल आणि पुण्यात आलेले असाल तर नक्कीच एकदा कॅम्पातील MG रोड या ठिकाणचं बुधानी वेफर्सचे जे त्यांचे पदार्थ आहेत ते एकदा नक्की ट्राय करा. मित्रांनो आमचं खादाड बंड्या जे चॅनल आहे हे सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.